यस टेक मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, इयत्ता पाचवीचं वी स्पीक इंग्लिश. लुक पहा, लिसन ऐका, रीड विथ मी माझ्यासोबत वाचा. देन फाइंड द पिक्चर दॅट सूट्स द डायलॉग अँड गिव इट द प्रॉपर नंबर. गिव इट द प्रॉपर नंबर. आता खाली जे हे संवाद दिलेले आहेत हे आपल्याला वाचायचे आहेत, आणि वाचल्यानंतर त्यांना कोणतं पिक्चर किंवा कोणत्या चित्रासाठी ते संवाद लिहिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आणि त्याच्या जोडी लावायची. पहा, ऐका, माझ्याबरोबर वाचा. प्रत्येक संवादासाठी योग्य ते चित्र शोधून त्याला योग्य तो क्रमांक द्या. आता ह्या पेजवर काय दिलेले आहे, काही संवाद दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण ते संवाद वाचूया आणि नंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे दोन शब्द, दोन जे टिंब दिसले याचा अर्थ काय, कोणीतरी बोललेले वाक्य आहे ते. मे आय कम इन प्लीज टीचर, मे आय कम इन प्लीज टीचर, येस प्लीज कम इन, येस प्लीज कम इन. मग हा संवाद कुठं झालेला असेल? मे आय कम इन प्लीज टीचर, टीचर म्हटल्यावर कुठं झालेला असेल? हा दोघांमधला कोणता संवाद झाला? संवाद झाला एका मुलात आणि टीचरमध्ये संवाद झाला, बरोबर आहे. मग ह्या पिवळ्याच्या रंगात दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही दुसरं कोणते वापरू शकता. मे आय राईट प्लीज टीचर, मी लिहू का असेल लिहू शकता, येस प्लीज राईट इट. मे आय राईट इट प्लीज टीचर, राईट म्हणजे लिहिणे, लिहू का असं टीचरला विचारलेलं, येस प्लीज राईट इट म्हणजे हो तू लिहू शकतो. हा पहिला संवाद झाला. नंतर एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? मग एकानं काय म्हटलेलं आहे, माफ करा अंकल, अंकल म्हणजे काका, इज दिस युअर्स, हे तुमचं आहे का? ओ येस इट्स माईन, थँक्यू सो मच. ओ येस इट्स माईन, थँक्यू सो मच. हो हे माझंच आहे, थँक्यू सो मच, धन्यवाद तुम्हाला दिल्याबद्दल. हॅलो, व्हॉट्स युअर नेम? आय एम सुभाष, आय एम इन क्लास 5. अँड यू? आय एम इन क्लास 7. माय नेम इज शुभम, यू कॅन कॉल मी बंटी, नाईस टू मीट यू बंटी. आता ह्या ठिकाणी कोणाकोणामध्ये संवाद झाला असेल? ह्या सुभाष आणि शुभममध्ये संवाद झाला. आणि इथे काय, हॅलो व्हॉट्स युअर नेम? मग पहिल्यांदा काय एका मुलानं काय प्रश्न विचारला, हॅलो व्हॉट्स युअर नेम? मग तो त्यानं उत्तर दिलं, काय दिलं, आय एम सुभाष, मी कोण आहे, सुभाष आहे. आय एम इन क्लास 5. अँड यू? मी कोणत्या वर्गात आहे, पाचव्या वर्गात आहे. आणि तू? मग तो म्हणतो, आय एम इन क्लास 7. आय एम इन क्लास 7 म्हणजे मी कोणत्या वर्गात आहे, सातवीत आहे. माय नेम इज शुभम, माझं नाव काय, शुभम आहे. यू कॅन कॉल मी बंटी, माझं नाव शुभम आहे पण तू मला काय म्हणू शकतोस, बंटी म्हणू शकतो. मग तो काय म्हणतो, नाईस टू मीट यू बंटी, मला तुला भेटून आनंद झाला. मग अशा प्रकारचा संवाद तुम्ही तुमच्या मित्राला घेऊन लिहू शकता, किंवा अशा प्रकारचा संवाद आपल्याला लिहायचा येईल. थँक्यू सो मच फॉर धिस लवली गिफ्ट, थँक्यू सो मच फॉर धिस लवली गिफ्ट, अशा सुंदर भेटवस्तूसाठी तुझा आभार आहे, आभार मानते. यू आर वेलकम, तुझं स्वागत आहे. यू आर वेलकम म्हणजे काय, तुझं स्वागत आहे. आता सातवा संवाद आहे, आय एम सॉरी आय ब्रोक द कप, आय एम सॉरी आय ब्रोक द कप, नेव्हर माइंड. म्हणजे एकानं काय केलेलं आहे, आय एम सॉरी मला माफ करा, आय ब्रोक द कप, ब्रोक म्हणजे फुटलं किंवा तुटलं, ब्रोक द कप, मी कप काय केलं, तोडला किंवा माझ्या हातून फुटला. नेव्हर माइंड,
ठीक आहे असं होतच असते किंवा ते जास्त मनावर घेऊ नको किंवा मनावर घ्यायची काही गरज नाही अशा प्रकारे हे संवाद दिले आहेत. आता प्रत्येकाला एक नंबर दिले आहेत 1, 5, 2, 6 आणि हे आहे 7. आता पहा आता हे तीन नंबर संवाद. व्हॉट्स द टाइम? इट्स 2 o'clock. एकानं काय विचारलं? टाइम विचारलं. व्हॉट्स द टाइम? इट्स 2 o'clock. किती वाजले? मग दुसऱ्यानं उत्तर दिलं इट्स 2 o'clock, म्हणजे 2 वाजलेले आहेत. एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड धिस ॲड्रेस. एक्सक्यूज मी आंटी, आंटी म्हणजे काय? काकू. एक्सक्यूज मी म्हणजे जर तुम्ही एखाद्याला मध्येच त्यांना त्यांचं काम असताना जर तुम्ही मध्ये प्रश्न विचारत असाल तर त्यावेळेस एक्सक्यूज मी हा शब्द वापरूनच आपल्याला त्यांना डिस्टर्ब करायचं आहे. एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड धिस ॲड्रेस. माफ करा काय काकू, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड धिस ॲड्रेस. हा जो ॲड्रेस, ॲड्रेस म्हणजे हा पत्ता शोधण्यासाठी तुम्ही मला मदत करताल का? शुअर 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 म्हणजे काय? हो नक्कीच मी मदत करेन. आता 8वा संवाद आहे. व्हेअर आर यू गोईंग? वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. मग इथं एकानं विचारलेलं व्हेअर आर यू गोईंग? वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. मग दुसऱ्याने काय उत्तर दिलं? वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. कुठं चाललो आम्ही? मैदानात चाललो. वुड यू लाईक टू कम विथ अस? वुड यू लाईक टू कम विथ अस? तुला आमच्यासोबत यायचं आहे का? मग तो म्हणून उत्तर देतो येस प्लीज वेट फॉर मी. येस प्लीज वेट फॉर मी. हो माझ्यासाठी तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी येतोच. अशा प्रकारे हे तुम्हाला संवाद दिले आहेत आणि ह्या प्रत्येक संवादाला एक एक नंबर दिलेले पहा 1, 5, 2, 6, 7, 3, 4 आणि 8. मग ह्या संवादाचं आपल्याला काय करायचं आहे? ह्या दुसऱ्या पेजवर तुम्हाला चित्र दाखवलेले आणि ह्या चित्रात तुम्हाला काय करायचे? ह्या दोघांमध्ये काय संवाद झाला असेल? हे दोन मुलं कोणता संवाद येऊ शकतो ह्या तो आपल्याला इथ्या ह्याच्यातून इथं शोधायचा आणि तो नंबर इथं लिहायचा आहे. आता पहा हा संवाद तुम्हाला माहिती आहे. हा काय दिसायला लागलाय? वर्ग दिसायला लागलाय आणि मुलगी आत येण्यासाठी कोणाला विचारत आहे? टीचरला विचारत आहे. मग हा संवाद कुठं आहे? कोणत्या नंबरचा आहे संवाद? मग शोधा तो कोणत्या नंबरचा संवाद आहे. मे आय कम इन प्लीज टीचर. मग काय म्हटलं असेल? मे आय कम इन प्लीज टीचर. येस प्लीज कम इन हा संवाद ह्या दोघांमध्ये झाला असेल म्हणून याला अशा प्रकारे 1 नंबर द्या. अशा प्रकारे सगळ्या चित्रांना तुम्हाला नंबर द्यायचे आहेत. ह्या संवादाचे नंबर इथं तुम्हाला द्यायचे आहेत. हाच आजचा आपला होमवर्क आहे.